एम ए मराठी आमचं पण प्रथम वर्ष मराठी दोनशे एकवीस विचार द्वितीय सत्र पुस्तक एक समीक्षा सैद्धांतिक आणि उपयोजित आणि या पुस्तकातील घटक दोन आणि या घटक दोनमधील आपण एक प्रश्न बघूया समीक्षाविषयक सिद्धांतांचे दोन प्रमुख गट कोणते तर अलौकिकतावादी सिद्धांताचा मूलविह आणि लौ लौकिकतावादी सिद्धांताचा मूल असे हो दोन गट समीक्षाविषयक सिद्धांताचे पडतात ते आपण सविस्तरपणे बघूया सिद्धांताचे दोन गट कला साहित्य याविषयी विविध सिद्धांत असले तर या विविध सिद्धांतामध्ये एका तत्वाच्या सहाय्याने व्यवस्था निर्माण करता येते हे तत्व म्हणजे कलाविषयक संकल्पनात दोन ध्रुव असतात कला साहित्य यांचे विश्व स्वायत्त असते असे सांगणारे सिद्धांत एक गटात पडतात आणि कला साहित्य हे जीवन पोषक आहे म्हणून मूलयुक्त आहे असे मानणारे सिद्धांत दुसऱ्या गटात पडतात यालाच आपण अलौकिकतावादी व लौकिकतावादी असे म्हणतो अलौकिकतावाद व लौकिकतावाद हे साहित्याकडे पाहण्याचे सैद्धांतिक दृष्टिकोन आहे ते साहित्याच्या प्रकृती ूनच निर्माण झाले आहे साहित्याचे प्रयोजन कोणते हाच प्रश्न दोन्ही प्रणालींच्या केंद्रस्थानी आहे परंतु त्यांची स्पष्टपणे स्पष्टीकरणे मात्र वेगवेगळी परस्पर विरोधी आहेत पहिला जो अलौकिकतावादी सिद्धांत त्याचा मूलभू आता लौकिक म्हणजे आपण जे जीवन जगतो जे नेहमीचं आपलं दैनंदिन जीवन आहे त्याला लौकिक म्हणतात त्याचाच विरुद्धार्थी शब्द म्हणजे अलौकिक म्हणजे आपल्या जीवनाच्या दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे त्याचा विरुद्धार्थी शब्द लौकिक आणि अलौकिक हे जीवनावर आधारित लौकिक आणि अलौकिक म्हणजे जीवनापेक्षा वेगळे आता त्याच्यातला पहिला आपण गट बघू अलौकिकतावादी सिद्धांताचा मूलविह हो। साहित्यकृती हे एक स्वायत्त संघटना असून साहित्याचे सौंदर्य मूल्य स्वायत्त असते असे लौकिक अलौकिकतावादी मानतात सत्य सौंदर्य अवलंबून याचाच अर्थ अलौकिकतावादी म्हणजे लौकिक म्हणजे दैनंदिन जीवनात आपण सामाजिक जीवनात जीवन जगतो ते जिग जीवन जगत असताना आपल्याला सत्य शिवनीती ह्या गोष्टी अवलंब लागतात पण अलौकिकतावादीमध्ये सत्य शिव नीती इत्यादींच्यावर साहित्याचे सौंदर्य अवलंबून नसते असं ते म्हणतात म्हणजेच ते जीवनापेक्षा दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे कलाकृतीबद्दलची आपली भूमिका ज्ञानात्मक व्यवहारात्मक असायला नको म्हणजे साहित्यकृतीचे स्वरूप साधनात्मक असता कामा नाही तर ते साध्यात्मक असते अशी ही भूमिका मानते यामुळे त्यामुळेच ज्ञान व्यवहार यांच्यापेक्षा साहित्य कृती तिचा आस्वाद हे विषय भिन्न मानले जातात भारतीय साहित्यशास्त्राने साहित्य कृतीचा आस्वाद अलौकिक मानला आहे कलेची जीवनाशी संबंध असतो परंतु या संबंधावर तिचे कलामूल्य अवलंबून असत नाही कलेची मूल्य स्वायत्त स्वयंभू असतात या कलामूल्यांचा शोध साहित्य कृतीतच घेता येतो तिच्या श्रेष्ठत्वाच्या कसोट्या आपल्याला त्यातच तस मिळतात अशी ही भूमिका मानते जीवनातून निवडलेली मूल्य साहित्यकृतीला साधन बनवतात त्यामुळे कलेच्या संदर्भात ज्ञान नीती सत्य शिव व्यवहार या संकल्पना प्रस्तुत ठरतात अलौकिकता वाद्यांच्या मते साहित्यकृतीची रचना संघटना अलौकिक तत्वानुसार होते तिच्यात नियमरहित नियमत्ता हेतुरहित हेतुपूर्णता असते या भूमिकेनुसार एका बाजूने साहित्यकृती असे संपन्न संपृक्त करायची तर दुसऱ्या बाजूने याशयाची अलौकिक रचना तत्वाच्या सहाय्याने रूपांतर करायचे हे कलावंतांचे उद्दिष्ट असते लौकिकतात अलौकिक तत्व प्रस्थापित करणे महत्त्वाचे असते असे नाही ही प्रणाली मानते आता लौ दुसरा गट म्हणजे लौकिकतावादी सिद्धांताचा मूलविूह हो। आता लौकिकतावादी सिद्धांतात विचारविवाहात हो, साहित्यकृती स्वयंभू साहित्य असते असे मानले जात नाहीत तिचे वेगळेपण गृहीत धरले जाते तिला स्वयंभू मानले जात नाही कारण साहित्य कला जीवनाची निर्मिती आहे साहित्य किला आहे आता अलौकिक विषय हे विरुद्ध आहे लौकिकता लौकिकतावादी सर्व तिचे वेगळेपण साहित्यिक साहित्यकला ही लौकिक अनुभवावर आधारित असते तो लौकिक व्यवहार आहे म्हणजे जीवनविषयक व्यवहार आहे आपल्या लौकिक अनुभवांना म्हणजे जीवनाच्या अनुभवांना जीवनविषयक अनुभवांना आपण ज्या कसोट्या लावतो त्याच कसोट्या साहित्य अनुभव ते वापरतात असे ते मानले जाते त्यामुळे ज्ञानात्मक व्यवहारात्मक मूल ते प्रस्तुत ठरतो या मूलव्यवहार व्यवहारातूनच मूल्य घेतले जाते ते व्यूह वे, हो जितके स्वायत्त असतात तितकी स्वायत्तता साहित्याला असते भूमिका असते लौकिकवाद साहित्य कृतीच्या अशावर अधिक भर असतो इथेच कला जीवन त्यांच्या संबंधांचे मोल लौकिक वाटते त्यामुळे जीवनानुभवाचे नियमन नियमन ज्या होते तीन, तीन करतात साहित्य नियम निकष कलाकृतीला लागू पडतात साहित्यकला ही लौकिक वस्तू नसते परंतु तिचे आपल्यावरील परिणाम पूर्णपणे लौकिकच असतात अशा विभागातील अभ्यासकांना वाटते त्यामुळे कलाकृतीच्या अनुभवाने आपल्या जीवनधारेचे उन्नयन होते असे लौकिकतावादी मानतात या अर्थाने ते सर्वोच्च नीतियुक्त असते साहित्यकृतीला ज्ञान सत्य नीती यासारख्या सर्व जाणीवांची बूज राखावी लागते कारण त्यामुळे तिची मूल्ययुक्तता सिद्ध होते लौकिकतावादी वाग्मय मूल्य आणि जीवनमूल्य या बाबी एकच असतात असे मानतात म्हणून कलानीती कला नीती कला, कला, कला सत्य संबंध त्यांना अप्रस्तुत वाटत नाही जिथे अलौकिकतावादीमध्ये ते अप्रस्तुत वाटतात पण लौकिकतावादामध्ये ते प्र अप्रस्तुत वाटत नाही ज्ञानात्मक घटमानही साहित्य हे जीवनाचा अर्थ लावू शकते जीवनाकडे पाहण्याची समग्र दृष्टी ते देऊ शकते असे लौकिकतावादी मानतात लौकिकतावादींनी आस्वादाला अलौकिक मानलेले नाही आस्वाद हा केवळ आनंद रूप तो सुख दुःखात्मक असतो आपल्या अनुभवांचे कक्षा रुंदावणे एखाद्या जीवनदृष्टीच्या जरा अनुभवात सुव्यवस्था निर्माण करणे हे अस्वादाचे कार्य असते अशा विवाहातील विचारवंत मानतात पण अलौकिकतावादी आस्वादाला मानत नाही ते म्हणता साहित्य म्हणजे आस्वाद नाही आस्वाद विर विरहित वी आहे नियम रहित आहे हेतू आहे असं अलौकिकतावादी वाटतात पण लौकिकतावादी तसे मानत नाही अलौकिक वाद्यांप्रमाणे साहित्यिकची रचना स्वतंत्र अलौकिक तत्वांच्या आधार होते लौकिकवादी अंत लौकिकतावादी मानत नाही ते आशयाला रचनेपेक्षा अधिक महत्त्व देतात अशा अभिव्यक्तीच्या समतोलतेचा विचारांना ते महत्त्व देतात डॉक्टर राभा पाटणकरांनी कलेच्या द्विधुहात्मकतेची संकल्पना मांडून याची व्यवस्था मांडली आहे संगीतासारख्या कलेचा आपल्या शारीरिक भावनात्मक परिणाम होतो आपण जीवनाचा आविष्कार म्हणून पाहू लागतो असे झाले की संगीत विचारात लौकिकता वादाचा प्रवेश होतो तर लौकिक जीवनाला आत्मसात करून त्यांची अलौकिक रूप तत्वानुसार रचना करण्याचे अलौकिक वाद्यांचे उद्दिष्ट असते यावरून असे दिसते की दृढ आत्म्याच्या तत्वाला कोणतीच कला अपवाद नसते मानवी जीवनात अशी अनेक अंगे निर्माण झाली आहेत त्यांच्यात एका बाजून साहित्य होण्याची धडपड चालू असते तर दुसऱ्या बाजूने मूळ जीवसत्रोताकडे जाण्याची धडपड चालू असते हे सगळं उल्लेख राभा पाटणकर यांनी सौंदर्म्यमानसा ह्या त्यांच्या ग्रंथात दिला आहे अर्थात अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे ती समकालीन संदर्भात सं, संकल्पनाची निर्माण झालेली बहुविधता त्याचे सामाजिक ऐतिहासिक राजकीय स्वरूप यांना मिळालेले असाधारण महत्त्व यामुळे आज जशी द्विदुहात्मक मान्य करणे अवघड होणार आहे तसे मत मिलिंद मालशे व अशोक जोशी यांनी आधुनिक समीक्षा सिद्धांताच्या संदर्भात स्पष्ट केले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज